गोखले एज्युकेशन सोसायटीचे आरंभट हायस्कूल परळ मुंबई 12 मी कला शिक्षक अमित दिनेश परम। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आज आपण चित्रकला विषयामध्ये एलिमेंटरीचा आपण म्हणजे एलिमेंटरी ग्रेड एक्झाम असते आणि त्या एलिमेंटरी ग्रेड एक्झाममध्ये वस्तुचित्र म्हणजे तुमच्या समोर काही वस्तू ठेवलेल्या असतात आणि ते तुम्हाला चित्र काढायचं असतं। वस्तुचित्राला इंग्लिशमध्ये स्टील लाईफ बोलतात आणि या वस्तुचित्रामध्ये एलिमेंटरीला फक्त वस्तूच आपल्याला रंगवायचे असतात। त्याच्या मागे प्लेन पेपर फक्त असा ठेवलेला असतो, तो आपल्याला करायचा नसतो। आणि इंटरमिडिएट ग्रेड एक्झाम असते म्हणजे त्याची जी पुढची परीक्षा असते त्याच्यामध्ये संपूर्ण चित्र रंगवायचं असतं, म्हणजे त्याच्या मागे कापड ठेवलेलं असतं, या साईडला असं कापड असतं, त्याच्यावरती सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात, म्हणजे इथून पण कापड, या मागे बॅकग्राऊंडला कापड असतं, खाली पण इथे कापड असतं आणि इथे वस्तू ठेवलेल्या असतात। पण एलिमेंटरी ग्रेड एक्झामला म्हणजे पहिली जी परीक्षा आहे, ग्रेड एक्झाम पहिली परीक्षा म्हणजे एलिमेंटरी एक्झामला फक्त आपल्याला वस्तूच कलर करायचे असतात, त्याच्यामुळे आज आपण फक्त वस्तूच घेणार आहोत। आता वस्तू म्हटलं तर वस्तूमध्ये समजा आपण एक बालदी घेतली तर बालदी ही गोलाकार आहे, म्हणजे राऊंडिटी त्याला आहे, त्याच्यामध्ये प्लेन सरफेस नाही। प्लेन सरफेस म्हणजे काय होणार आहे? प्लेन सरफेस म्हणजे हा फळा जो आहे, हा ब्लॅकबोर्ड जो आहे, हा कसा आहे? प्लेन आहे, म्हणजे प्लेनच कलर, एकच कलर आपल्याला द्यायचा आहे। पण जर गोलाकार वस्तू असेल तर गोलाकार वस्तूला तुम्हाला प्लेन कलर देऊन चालणार नाही, बरोबर ना? गोलाकार वस्तू जी आहे, आता समजा बालदी गोलाकार आहे, त्याला तुम्ही समजा निळी बालदी आहे आणि तुम्ही फक्त निळा कलर दिला तर चालेल का? नाही चालणार। तर गोलाकार वस्तूला तुम्हाला त्याच्यावरती पडणारा प्रकाश पण दाखवायला लागेल, मग नंतर त्याचा रंग दाखवायला लागेल, कुठला रंग जो असेल तो, आणि मग एक डार्क कलर म्हणजे एक शॅडो पण दाखवायला लागेल, ते आपण मी तुम्हाला सांगेन। आता पहिले आपण वस्तू करून घेऊ कशा प्रकारचे। आता मी एक बालदी घेतोय, समजा हा पेपर आहे, हा ड्रॉइंगचा पेपर, ह्याच्यामध्ये जसेच दोन बोट किंवा तीन बोट सोडून बांधली आहे ना, शक्यतो एक्झाम मध्ये मोठ्या बांधल्या ज्या असतात, मोठ्या बांधल्या ज्या असतात त्या असतात। जस ही गोलाकार रेष काढली तशीच रेष इकडे काढायची, म्हणजे समजा अशी रेष असेल तर सगळ्या रेषा अशाच येणार आहेत, लक्षात ठेवून द्या, कारण गोलाकार वस्तू आहे। मग आहे जसे असं तीन वस्तू असतात, आता इथे ह्या दोन वस्तू दाखवलेल्या आहेत, तिसरी एक वस्तू दाखवतो पाहिजे आपण, एक वांग घेऊया, काय काय वांग पण ठेवलेलं असतं, हे सगळ्याच वस्तू नको। बालदी जी असते, बालदी ही जराशी उंचावर जराशी असते, म्हणजे खाली आम्ही असं पुस्तक ठेवतो, पुस्तक त्याच्यावरती अशी बालदी ठेवतो, पण पुस्तक दिसणार नाही तुम्हाला, त्याच्यावरती प्लेन पेपर लावलेला, प्लेन पेपर आम्ही लावून घेतलेलं असतो, प्लेन पेपर म्हणा किंवा कापड म्हणा असं लावलेलं असतं। पण फक्त तुम्हाला एलिमेंटरीमध्ये तुम्हाला फक्त वस्तूच कलर करायचे, हे लक्षात ठेवून द्यायचे। आता आपण इथे दोन वस्तू घेतलेल्या आहेत, एक नॅचरल कलर घेतलेला आहे म्हणजे कुठलं वांग घेतलेलं आहे, आपल्याला या दोन वस्तूंचा कलर आपण चेंज करू शकतो। समजा निळी बालदी असेल तर निळी बालदी तुम्हाला निळा कलर नको असेल,
नको वाटत तर आपण निळा कलर चेंज करू शकतो, मग रेड कलर पण आपण घेऊ शकतो. म्हणजे असं नाही की समोर वस्तू ठेवली आहे तोच रंग द्यायचा असं नाही. त्याच्यानंतर मगचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता. बॅकग्राऊंडला तर कलर नाहीच आहे, कारण एलिमेंटरी एक्झामचा नियम आहे की बॅकग्राऊंड कलर करायचं नाही आहे. त्याच्या पुढची जी एक्झाम आहे इंटरमिडिएट ग्रेड एक्झाम, त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड कलर करायची असते, या ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर करायची नसते. आता नॅचरल कलर म्हणजे नैसर्गिक कलर कुठला आहे? वांग. वांग्याला जे काय कलर असेल ते आपल्याला माहिती आहे, जांभळा कलर असणार तर आपण जांभळा देणार. आता याच्यामध्ये कलर करताना समजा इथून लाईट असेल, एका साईडहून तुम्हाला लाईट दाखवायला लागेल. समजा इथून लाईट येत असेल, म्हणजे एक सूर्य दाखवतो जे हा प्रकाश आहे. ओके, इथून सगळा प्रकाश येतोय, इथून सगळा काय येतोय? प्रकाश येतोय. म्हणजे इथे प्रकाश लिहितो, चला इथून हा प्रकाश येतोय. तर प्रकाश आल्याच्या नंतर मग लाईट कुठे कुठे पडेल? या इथे लाईट पडू शकतो, बघा या इथे लाईट पडू शकतो एवढा, इथे पण लाईट पडू शकतो, इथून जरासा असा लाईट पडू शकतो, या वांग्याला या साईडला जरासा लाईट दिसू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तीन कलर कंपल्सरी करायचे. एक पहिले लाईट कलर असेल, नंतर मिडल लाईट येईल आणि डार्क टोन येईल. म्हणजे इथे शॅडो येईल, जराशी शॅडो म्हणजे त्याचा डार्क कलर येईल इकडे. बघा इथे डार्क येणार जरा. म्हणजे समजा ब्ल्यू असेल, आपण ब्ल्यू कलर देतो तर इथे पहिला ब्ल्यू येईल, ब्ल्यू प्लस व्हाईट येईल. ब्ल्यू येणार नाही, ब्ल्यू प्लस व्हाईट, कारण इथून आपण प्रकाश दाखवले. त्याच्यानंतर सेकंड स्टेप ब्ल्यू येणार आणि त्याच्यानंतर डार्क कलर येणार. आता ब्ल्यू मध्ये डार्क कलर पर्शियन ब्ल्यू येतात, पण तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता. मोठी पेटी असेल तर पर्शियन ब्ल्यू असणार, नाहीतर मग त्याची एक नंतरची स्टेप, त्यांच्याकडे छोटी पेटी आहे, त्यांच्याकडे छोटी पेटी आहे, त्यांच्यासाठी मी पाहिजे नंतर एकदा करून दाखवतो. पण ज्यांच्याकडे मोठी पेटी आहे त्यांनी तीन टोन मध्ये तयार करायचे. ब्ल्यू कलरची समजा बालदी असेल तर ब्ल्यू प्लस व्हाईट, त्याच्यानंतर ब्ल्यू, त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू, या तीन स्टेप मध्ये हे तयार करायचे. ही जी खोलगड बाजू आहे, ही जी खोलगड बाजू आहे, याच्यामध्ये पहिले लाईट ब्ल्यू येणार फर्स्ट स्टेप, त्याच्यानंतर ब्ल्यू येणार, त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला पुढची जी स्टेप आहे, पुढची स्टेप करताना त्याच्यानंतर पुढची स्टेप करताना आपल्याला इथे पण ब्ल्यू कलर द्यायचा आहे. पूर्ण मूळ रंग जो आहे तो ब्ल्यू कलर इकडे द्यायचा आहे, या इथे पण ब्ल्यू कलर द्यायचा आहे या साईडला. त्याच्यानंतर ही खोलगड जी बाजू आहे, ही जी खोलगड बाजू दिसते, म्हणजे ही खोलगड बाजू जी दिसते, त्या खोलगड बाजूला पहिले डार्क ब्ल्यू घ्यायचंय, त्याच्यानंतर ब्ल्यू घ्यायचंय, त्याच्यानंतर लाईट ब्ल्यू घ्यायचंय. हे मी कलर करून दाखवणार आहे तुम्हाला. नैसर्गिक जे वांग त्याला आपण कलर, त्याचे पण कलर्स म्हणजे तुम्हाला तीन कलर दिसायला पाहिजे, एक लाईट कलर, त्याच्यानंतर एक मिडल लाईट आणि एक नंतर डार्क लाईट, असे तीन याच्यामध्ये आपल्याला हे करायचे. ते मी तुम्हाला करून दाखवतो. आता माझ्याकडे जुना एक पुठ्ठा होता, त्याच्यावरच मी करतोय, कारण ड्रॉइंगची वय नाहीये, मी बाहेर गेलेलो नाहीये, आपल्याला बाहेर जायचं नाही. त्याच्यासाठी माझ्याकडे जुनं जे साहित्य आहे त्याच्यामध्येच तुम्हाला मी हे सर्व करून दाखवतोय. तुम्ही पण काही आणायला बाहेर जायचं नाही, जे तुमच्याकडे अवेलेबल साहित्य आहे त्याच्यामध्येच तुम्ही हे सगळं करायचं. तुमच्याकडे रफ बुक, तुमच्याकडे जुन्या वहीचे जे काही असतील पानं बिनं, जी काही जुनी पानं असतील तीच वापरायची आपल्याला ड्रॉइंग करायला, लक्षात ठेवून द्यायचं. आता हे मी चित्र पहिलेच काढून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कलर करताना मी तुम्हाला सांगितलं की इथून आपल्याला प्रकाश घ्यायचा आहे, इथून उजेड येतोय, पूर्णपणे इथून असा उजेड येतोय. तर मग इथे पहिल्यांदा कुठला कलर येणार आहे? लाईट ब्ल्यू. माझ्याकडे मोठी पेटी आहे त्याच्यामुळे माझ्याकडे तीन कलर माझ्याकडे पहिले ऑलरेडी आहेतच. तुमच्याकडे छोटी पेटी आहे तर काय करायचं हे पण मी सांगतो, पण ही पण टेक्निक शिकून घ्या. नंतर आपल्याला जेव्हा सगळं नीट सुरळीत होईल तेव्हा आपण मोठी पेटी घेऊ शकतो पुढे, पण
आता आपल्याकडे छोटी पेटी असेल तर काय करायचं ते पण मी सांगेन। हा पहिला लाईट ब्ल्यू, आपल्याला ब्ल्यू कलरची बालदी घ्यायची आहे, आपल्याला ब्ल्यू कलरची बालदी घ्यायची आहे, म्हणून पहिले काय आलेलं आहे आपण लाईट ब्ल्यू घेतलेला, कारण आपण इथून प्रकाश दाखवतो, इथून प्रकाश दाखवतो, त्याच्यासाठी इथे आपल्याला लाईट ब्ल्यू। त्याच्यानंतर मूळ रंग काय आहे बालदीचा, ब्ल्यू कलर, मूळ रंग ब्ल्यू कलर आहे, त्याच्यासाठी आपण मग आता ब्ल्यू कलर घेतो, या इथपर्यंत घेतो। पहिले लाईट ब्ल्यू, त्याच्यानंतर मूळ रंग जो आहे ब्ल्यू कलर तो घेतलेला आहे। आता आपल्याला ही रेष दिसते, ही रेष आपल्याला नकोय, त्याच्यासाठी काय करायचं, हा ब्ल्यू कलर आहे हा जरासा त्या लाईट ब्ल्यू मध्ये जरासा मिक्स करायचा आहे, हलक्या हाताने केला तरी हरकत नाही, असा मिक्स करून टाकायचा। हलक्या हाताने एकदम काय कुठपर्यंत जाऊ नका, बरं झालं इथपर्यंत, आणि नंतर तो लाईट ब्ल्यू जो आहे पहिल्यांदा मारलेला तो पण जरा असा मिक्स कर, तो मिक्स होऊन जाईल बरोबर, ती रेश दिसणार नाही आपल्याला, मेन ती रेश नकोय, दोन रंगामधली आपल्याला रेश नकोय, लक्षात ठेवून द्यायचं। बघा मिक्स केलेल्या बरोबर आणि कसं चांगला दिसते। त्याच्यानंतर थर्ड स्टेप आपण घेणार आहे डार्क ब्ल्यू, आपण डार्क ब्ल्यू साठी काय वापरणार आहे, पर्शियन ब्ल्यू, काय वापरणार आहे, पर्शियन ब्ल्यू कलर वापरणार आहे। पर्शियन ब्ल्यू कलर बघा सर्कस, हा पर्शियन ब्ल्यू आहे, तो जरासा त्या ब्ल्यू मध्ये जरासा मिक्स करून टाकायचे। जरासा मिक्स करून टाकलेला आहे, तो पण ब्ल्यू घ्यायचा आहे आणि जरासा याच्यामध्ये एकदम एकदम इथपर्यंत जायचं नाही, जरासा आपला मिक्स करून घ्यायचा, रेश फक्त दिसायला ना पाहिजे एवढं लक्षात ठेवून द्या बस। हे बघ त्यानंतर नुसता ब्ल्यू कलर, आता बालदी कसली आहे, बालदी कुठल्या रंगाची आहे, ब्ल्यू कलरची आहे, मग हे दोन्ही ज्या कडा आहेत बालदीच्या खाली एक कडा असते बघा, त्याला आपण ब्ल्यू कलर देऊन टाकायचं आहे आणि याला आपण ब्ल्यू कलर द्यायचं आहे। सोप्या सोप टेक्निक आहे, कुठे तुम्हाला पुस्तकात सापडणार नाहीये। ओके लाईट ब्ल्यू, ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू, इथून प्रकाश घेतलेला आहे, इथून प्रकाश घेतल्यामुळे आपण ही टेक्निक वापरलेली, दोन काळा जे येणार आहे, एक वरची काळा आणि एक इथली काळा जी येणार आहे, त्या दोन्ही काळ्याला आपण ब्ल्यू कलर मारलेला आहे। आता वरचा जो खोलगड बाजू आहे, बाजू आहे वरची जी खोलगड बाजू आहे, त्या बाजूला पहिले आपण डार्क कलर पासून चालू करायचं, पहिला डार्क कलर घेतले कारण खोलगड बाजू आहे, जरासा अंधार अंधार दिसणार, जरा शाडो दिसणार असं दिसते। आता ब्ल्यू कलर घ्यायचंय, सेकंड स्टेप काय करायची, नंतर ब्ल्यू कलरची बघा अशी, आणि इथून आपण इथून इथून प्रकाश येणार आहे, त्याच्यामुळे तो प्रकाश कुठे पडणार आहे, तो प्रकाश या साईडला पडणार आहे, थोडस मिक्स करून घे। ही जी कडी आहे, या कडीला समजा ग्रे कलर असेल तुमच्याकडे ग्रे कलर, नाहीतर मग आपला व्हाईट कलर असेल तो तरी मारला तरी काय फरक नाही पडते, असा व्हाईट घेतला तरी हरकत नाही, ग्रे कलर असेल तर चांगलीच गोष्ट, पण छोट्या पेटीमध्ये शक्यतो ग्रे कलर नसेल तर ती व्हाईट सोडली तरी हरकत नाही, फक्त इथे जरासा ब्लॅक करा बस। बघा अशा रीतीने
गोलाकार वस्तू तयार झालेली, आपल्या गोलाकार वस्तू राऊंडिटी पाहिजे होती बालदीची, ते बघा गोलाकार वस्तू म्हणजे फ्लॅट वाटत नाही, ब्ल्यू कलरची बालदी होती, तिथून प्रकाश घेतलेला आपण, या इथे पहिला लाईट ब्ल्यू, त्याच्यानंतर ब्ल्यू आणि त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू, दोन ज्या कडा होत्या त्या आपण ब्ल्यू कलरनेच घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर खोलगडची बाजू आहे, याच्यामध्ये डार्क ब्ल्यू, त्याच्यानंतर ब्ल्यू आणि मग लाईट ब्ल्यू, अशा रीतीने आपली ही बालदी तयार झालेली. ज्यांच्याकडे छोटी पेटी आहे त्यांच्याकडे लाईट ब्ल्यू असणार, फक्त लाईट ब्ल्यू घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू पण मला वाटतं कलर असेल, त्याच्यानंतर ब्ल्यू कलर घेतलेला आहे. आणि मग डार्क साठी, डार्क साठी जरासा तुम्ही जांभळा एवढा असा घेतला तरी हरकत नाही, आता जांभळा कलर म्हणजे जो डार्क निळ्यामध्ये जरा डार्क कलर असेल तो पाहिजे तुम्ही इकडे घ्या, तसं आपण ॲडजस्टमेंट करायची. पण कोणी बाहेर जाऊन मोठी पेटी आणायची गरज नाही, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच करायचं. आणि तुम्हाला टेक्निक फक्त समजून घ्या, हे नंतर केलं तरी हरकत नाही, शाळा सुरू झाल्यानंतर केलं तरी हरकत नाही. आता आता हे करून दाखवतो. आता हे ग्रीन कलरचं भांडं घेतो, म्हणजे हिरव्या कलरचं भांडं घेतोय. याच्यामध्ये ज्यांच्याकडे छोटी पेटी आहे त्यांच्याकडे पिवळ्या कलरचा असणारच, ग्रीन कलर असणार, आणि तिसरा म्हणून डार्क ग्रीन असेल असा मला अंदाज आहे, डार्क ग्रीन पण असू शकतो, तो कलर घेतला तरी चालेल, नसेल तर डार्क ब्ल्यू घेतला तरी हरकत नाही. ज्यांच्याकडे छोटी पेटी आहे त्यांच्यात मी बोलतोय, मोठी पेटी ज्यांच्याकडे ते त्यांच्याकडे अवेलेबल कलर असतात. पहिला मी येलो कलर मारून घेतोय, लहान पेटी ज्यांच्याकडे त्यांच्याकडे पण कलर असणारा, त्याच्या मी पहिला येलो कलर मारून घेतलाय. त्याच्यानंतर मूळ रंग मी ग्रीन घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो ग्रीन कलर घेतलेला आहे. इथे पण खोलगड बाजूला सेकंड स्टेप अशी असते मग, ते पण करून घेतलेले मी आता. आता ह्या पिवळ्या रंगामध्ये हा ग्रीन कलर हलका असा मिक्स करून टाकायचा. आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे डार्क कलर, डार्क ग्रीन घेतलेले. आपण जरासा ग्रीन याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, आपल्याला मेन म्हणजे दोन रंगामधली रेष नकोय, त्याच्यामुळे ते आपण मिक्स करून घेतलो. त्याच्यानंतर मूळ रंग जो कुठला होता ग्रीन कलर होता, हा ग्रीन कलर या कडेला मारलेला आहे, आणि डार्क ग्रीन घेतलेला आहे तो इथे यूज केलेला आहे खोलगड बाजूला. इथे मी तुम्हाला सगळं शिकवलेलं जरा मिक्स केलेलं खोलगड बाजूला, जरा तो डार्क कलर असा करून घ्यायचा आहे बघा, हा बघा असा करून घ्यायचा, कारण तिथे जास्त शॅडो दिसणार. बस त्याच्यानंतर जरासा लाईट ग्रीन कलर इथे येणार मूळ रंग, आणि जरासा डार्क कलर पाहिजे इथे देऊ शकतो, इथे पण ही शॅडो इथे इथे पण शॅडो अशी देणार, जरासा वेगळं वाटायला नको म्हणून जरा त्याच्यावर ग्रीन कलर मारून घेऊ पाहिजे. त्याच्यामध्ये करताना काय केलेलं, पहिला येलो कलर घेतला, त्याच्यानंतर मूळ रंग कुठला होता आपला भांड्याचा ग्रीन कलर, तो ग्रीन कलर घेतला, आणि त्याच्यानंतर डार्क कलर घेतलाय. ही जी कड आहे याला आपण मूळ रंग म्हणजे जो ग्रीन कलर होता तोच घेतलेला आहे. खोलगड बाजूला पहिला पाहिजे डार्क कलर करून घ्या, डार्क ग्रीन, त्याच्यानंतर मूळ रंग म्हणजे ग्रीन कलर म्हणजे हिरवा रंग, आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेप आपण तो लाईट कलर म्हणजे येलो कलर जरासा इथे यूज केलेला, आणि या साईडला मूळ रंग इथे डार्क कलर, डार्क कलर पण आपण जरासा हिरवा मारून घेतलेला. हा पिवळा जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर त्याच्यावरती जरासा ग्रीन टाकला तरी हरकत नाही, हलक्या हाताने हलक्या हाताने जरासा ग्रीन टाक, ग्रीन असा यूज केलेला आता तो कसा चांगला. आता हिचे दोन्ही रंग तुम्ही चेंज करू शकता, समजा तुम्हाला निळा रंग नको असेल रेड कलर पण चालेल, किंवा याचा रंग तुम्हाला चेंज करायचा तो पण चेंज करू शकता.
आता हे नैसर्गिक नैसर्गिक आकार आहे वांग्याचा, याच्यामध्ये पण तीन कलर मध्ये आपण करू शकतो। एक पहिला लाइट टोन द्यायचा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तीन कलर दिसायला पाहिजे, लाइट टोन, मिडल लाइट आणि डार्क। आता हा वांग्याचा कलर करून घेतोय, व्हाइट कलर पहिला मारलाय, आता त्याचा मूळ रंग मारतोय। मूळ रंग म्हणजे वांग्याचा जो कलर आहे तो मारतोय आणि त्याच्यानंतर डार्क कलर। डार्क कलर सारखं तो इथे दिसणार, कारण इथून इथे लाईट पडणार जरासा, पण इथे डार्क दिसणार, कारण आपण प्रकाश इथून घेतलाय, या साईडून प्रकाश घेतलेला आहे। मूळ रंग आणि वरती आपण इथे काय घेतलेलं आहे, लाइट कलर घेतलेला आहे। हा इथे लाइट कलर घेतलाय, कारण इथे उजेड जास्त पडणार। बस या सोप्या टेक्निक मध्येच आपण करूया, एकदम कठीण टेक्निक मी तुम्हाला दाखवत नाही। आणि आता वरती काय येणार आहे, तो डेट जो आहे याच्यामध्ये पण तीन रंग दिसायला पाहिजेत आपल्याला। तीन रंग म्हणजे कसं, आता मूळ रंग कुठला आहे, हा मूळ रंग समजा मी ग्रीन घेतला, चला हा पहिला ग्रीन मारून घेतला। आता याच्यामध्ये मला लाइट कलर पाहिजे, तर मी जरासे येलो यूज करू शकतो, बघा हा येलो यूज केला। आता याच्यामध्ये डार्क कलर पाहिजे, मग डार्क ग्रीन घेतला जरा। बस म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला समजा हा मूळ रंग असेल, आता हा मूळ रंग आहे, या मूळ रंगामध्ये आपल्याला लाइट कलर पाहिजे आणि या मूळ रंगामध्ये आपल्याला काय पाहिजे, डार्क कलर पाहिजे। लक्षात आलं तुमच्या? परत एकदा सांगतो, आता या बालदीचा मूळ रंग काय आहे, निळा आहे, मग आपल्याला हा मूळ रंग पाहिजे। म्हणजे आपण घेताना, आता पेटीमधून आपण घेताना रंगवताना आपल्याला ती कुठली वस्तू रंगवताना आपल्याला तेच लक्षात घ्यायला पाहिजे की या बालदीचा कलर समजा निळा असेल तर ह्याचा लाईट कलर आपल्याला पाहिजे आणि त्याचाच डार्क कलर आपल्याला पाहिजे। हे टेक्निक सगळीकडे गोलाकार वस्तूला तुम्ही यूज करू शकता, कुठलाही रंग असू दे, तो रंग पहिले चॉईस करायचा। समजा तुम्हाला आता ही निळी बालदी आहे, तर मी निळा निळा कलर पहिला चॉईस केला, मग त्याचा लाईट कलर आणि त्याचा डार्क कलर। समजा ही रेड कलरची बालदी असेल तर रेड कलर घेतला, मग रेडचा व्हाईट आणि रेडचा डार्क याच्यामध्ये ते होणार आहे। कुठलाही रंग घेतला, त्याचा लाईट कलर आणि त्याचा डार्क कलर याच्यामध्ये ही सगळ्या वस्तू कलर करायचे, लक्षात ठेवून द्या। अतिशय सोपं आहे, तुम्ही प्रयत्न करून बघा। आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे सगळं चित्र सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर फक्त तुम्ही पांढरा रंग घ्यायचा आहे, म्हणजे सफेद कलर घ्यायचा आहे। सफेद कलर घेतल्याच्या नंतर व्हाईट कलर जरासा एक पॅच ठेवायचा आहे, प्रत्येक ठिकाणी असा व्हाईटचा पॅच ठेवायचा, असा जरासा व्हाईट कलर मारून घ्यायचा आहे। कारण एकदम वस्तूवर बघा, एका प्रकारे एक लाईट जास्त पडलेला असतो, एक प्रकाश जरासा जास्त कुठे ना कुठेतरी असा पडलेला असतो, तो दाखवायचा तुम्ही फक्त। इथे जरासा व्हाईट टाकला, इथे जरासा व्हाईट यूज केला, बस सफेद रंग फक्त मध्ये मध्ये असा यूज करायचा। एक हायलाइट, आपण हायलाइट बोलू, म्हणजे हायलाइट प्रत्येक वस्तूला कुठेतरी हायलाइट असते, कुठेतरी एक जास्त जरासा प्रकाश असतो, तो आपण वापरलेला। पण तुमच्याकडे समजा रंग नसतील तर ते रंग आणायला बाहेर द्यायचं नाहीये, तुम्ही फक्त अशी स्केच, नुसती अशी स्केच करून ठेवा। आपण जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा पण आपण हे करू शकतो, लक्षात ठेवून द्या। आता तुम्हाला करताना समजा मला काही काहींचे फोन येतात की आमच्याकडे वया नाहीये, कालच मला एक फोन आलेला की आमच्याकडे वया नाही सर, पण वही आणायला तुम्ही बाहेर जाऊ नका, तुमच्याकडे रफ बुक असतील, त्याचे पेज असतील, त्या पेजवर जरी केलं तरी हरकत नाही, माझ्याकडे पण वही नाही, मी ड्रॉइंगचं पेज आणायला बाहेर गेलेलो नाही आहे, माझ्याकडे पुठ्ठा पडलेला त्याच्यावरच केलेलं आहे मी। तसं तुमच्याकडे जे अवेलेबल साहित्य असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे ड्रॉइंग करायचं।